छोट्या मित्रांनो, कसे आहात सर्वजण? गोष्ट ऐकायची आहे ना? तर मी तुम्हाला सांगणार आहे एका सशाची गोष्ट. ससा माहिती आहे ना तुम्हाला? इटुकला पिटुकला पांढरा शुभ्र. चला तर मग ऐकूया. गोष्टीचं नाव आहे कठीण समय येता. एक जंगल होते आणि त्या जंगलात एक सशा राहत होता. त्या सशाला खूप मित्र होते बरं का, आणि त्या गोष्टीचा त्याला खूप अभिमानही वाटायचा. जर कधी काळी आपला एखादा वैरी जर आला तर आपल्या मित्रांसह आपण त्याच्यावर तुटून पडू असं त्याला वाटायचं. फरशात पाडू लोकांचा, ससा म्हणे, आणि त्याचे मित्रही चांगली मान डोलवीत असत. एकदा त्या वनात एक पारधी आला. त्याच्याबरोबर वाघ्या नावाचा शिकारी कुत्रा होता. त्याने त्या गुलजार सशाला पाहिले आणि पाठलाग चालू केला. सशाने आपल्या मित्रांकडे धाव घेतली. आधी तो घोड्याकडे गेला. घोडा आरामात चरत होता. घोडेदादा घोडेदादा, मला आपल्या पाठीवर बसून पळवा ना, माझ्या मागे तो शिकारी कुत्रा लागलाय हो, येता का? छे छे छे, मला तर आता घरी गेलं पाहिजे, माझी बायको आजारी आहे म्हटलं. असे म्हणून घोडोबा ताड ताड टापा वाजवीत निघून गेला. ससा मात्र पुढे गायीकडे गेला. गायताई, आपल्या छोट्या मित्राला मदत करा हो, टोकदार शिंगांनी सामना करा ना त्या महिला कुत्र्याशी. नाही रे बाबा, माझा ताना वाट पाहत असेल, पाना कसा आवरू, त्याला दूध पाजलं पाहिजे. असंच हलत टुलत गाय निघून गेली. त्यानंतर ससा गेला मेंढीकडे. याचना केल्यावर उत्तर मिळाले त्याला. ससोबा, तू काय नि मी काय, दोघांनाही कुत्र्यापासून खरोखरच भय. मी रे कशी वाचवू तुला, त्यातून मी तर बाई माणूस. असं सशाच्याने पुढे ऐकवले नाही. त्याने मागे वळून पाहिले. वाघ्या कुत्रा अगदी जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा शेवटचा उपाय म्हणून ससोबाने झपाट्याने वाट फुटेल तिकडे ढुम ठोकली. थोड्याच अवकाशात ससा कुठल्या कुठे वाघ्यापासून दूर सुरक्षित स्थळी जाऊन पोचला. आणि मित्रांनो, माहिती आहे का, त्याचे पायस त्याचे खरे मित्र बनले होते आणि सर्व खरे मित्र म्हणणारे शत्रूच ठरले होते. तर समजली का तुम्हाला ही गोष्ट? तर या गोष्टीतून तुम्ही काय बोध घ्याल? सुखात सगळे सोबती असतात आणि दुःखात मात्र कोणीही नसते. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट? आवडली असल्यास नक्की सांगा बरं का, आणि पुढची गोष्ट देखील तुम्ही जरूर ऐका. बाय.